नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणाचं अध्ययन अध्यापन करत असताना युरोपातील प्रबोधन काळ, युरोपामध्ये प्रबोधनाची जी सुरुवात झाली त्या प्रबोधनाच्या कालखंडाचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला किंवा त्या कालखंडाविषयीची माहिती आपण समजून घेतली. त्यानंतर त्या ठिकाणी निकोलस कोपर्निकस नावाचा जो सहशास्त्रज्ञ होता त्या शास्त्रज्ञाने ग्रहमाला ही पृथ्वी केंद्रित नसून सूर्यकेंद्रित असल्याचा जो सिद्धांत मांडला होता त्या सिद्धांताविषयीची माहितीसुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर गॅलिलिओ गॅलिली यांनी जे गतियामिक दुर्बीण नावाची जी दुर्बिणीचा शोध लावला होता त्या दुर्बिणीचा फायदा दर्यावर्दी आणि सागरातील खलाशी यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. या विषयीचं अध्यापन आपण गेल्या तासाला काय केलं होतं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय, अध्ययन अध्यापन करत असताना युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास याच्याविषयी माहिती पाहत असताना मुद्रणतंत्राचा जो शोध, ज्या मुद्रणतंत्रामुळे प्रबोधन कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आली किंवा ज्ञानाची क्षेत्र विस्तारली गेली त्या मुद्रणयंत्राविषयीसुद्धा आपण गेल्या तासाला माहिती पाहिली होती. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या तासाला युरोपातील प्रबोधन काळामध्ये जे कॅथोलिक चर्च होते त्या कॅथोलिक चर्चविषयीची माहिती आपणाला त्या ठिकाणी पाहिजे. प्रबोधनपूर्व कालखंडामध्ये चर्च ही फक्त धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं नव्हतं तर लोकांचं जे व्यक्तिगत जीवन होतं, लोकांचं काय व्यक्तिगत जे जीवन होतं त्या व्यक्तिगत जीवनाला नियंत्रित करणारी एक त्या ठिकाणी संस्था म्हणूनसुद्धा या कॅथोलिक चर्चकडे त्या ठिकाणी पाहिलं होतं. म्हणजे थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, प्रबोधनपूर्व कालखंडात चर्चला फक्त धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व नसल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. लोकांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार या संस्थेला, धार्मिक संस्थेला असल्याचं दिसून येतं. म्हणजे धार्मिक संस्थेला लोकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याचा जो त्या ठिकाणी अधिकार होता म्हणजेच नेमकं काय होतं, तर व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी या चर्चच्या माध्यमातून लोकांना आदेश त्या ठिकाणी दिले जात होते किंवा तशा प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम या धर्मगुरू असतील किंवा या धार्मिक संस्थेचे जे प्रमुख होते त्या धार्मिक संस्थेच्या प्रमुखांकडून त्या ठिकाणी केलं जात होतं. मग धर्मगुरू काय करत होते, तर धर्मगुरू चर्चच्या नावाने त्या ठिकाणी आज्ञापत्र काढत होते आणि चर्चच्या नावाने आज्ञापत्र काढून जे सर्वसामान्य लोक होते त्या सर्वसामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक त्या ठिकाणी केली जात होते. थोडक्यात काय, तर धर्माच्या नावाखाली या सर्वसामान्य लोकांना लुबाडलं जात होतं किंवा त्यांचं आर्थिक शोषण त्या ठिकाणी करण्याचं काम हे धर्मगुरू असतील किंवा धर्माचे प्रमुख जे असतील ते त्या ठिकाणी करत असल्याचं दिसून येतं. याच्यावरून एक आणखी त्या ठिकाणी एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे, सामान्य लोक जे होते त्या सामान्य लोकांना स्वतंत्र विचार करण्यास बंदी होती. म्हणजे ते स्वतःच्या मनातील ज्या तार्किक ज्ञान असेल, त्यांचं ज्या त्यांच्याकडे ज्या संकल्पना सुप्त कल्पना असतील त्या सुप्त कल्पना खुलेपणाने त्या ठिकाणी मांडू शकत नव्हते किंवा त्यांना विचार करण्याससुद्धा त्या ठिकाणी बंदी घातलेली होती. आणि याच्याही पलीकडे ख्रिश्चन धर्मांचा जो प्रमुख ग्रंथ आहे बायबल, या बायबल या ग्रंथावर चर्चची जी परंपरा आहे किंवा चर्चने या बायबल ग्रंथाचा जो लोकांना अर्थ सांगितले किंवा त्या बायबल ग्रंथामध्ये कशाबद्दल माहिती दिलेली ही जे चर्चने सांगितली आहे त्याच माहितीवर लोकांना विश्वास ठेवावा लागत होता. त्या चर्चच्या परंपरेपेक्षा त्या बायबल ग्रंथावर भिन्न भाष्य त्या ठिकाणी करता येत नव्हतं. जर एखाद्यानं तशा प्रकारचं धारिष्ट्य दाखवलं तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याचं काम हे धर्मगुरू किंवा त्या ठिकाणी धर्मगुरू म्हणा किंवा धार्मिक प्रमुख जे धर्माचे प्रमुख जे होते ते त्या ठिकाणी करत असल्याचं दिसून येतं.
त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांना एक सर्वात महत्त्वाचा मृत्यूदंडाची शिक्षा तर दिली जात होती, परंतु प्रबोधन कालखंडामध्ये जी मानवतावादाची विचारसरणी आली, ह्या मानवतावादाच्या विचारसरणीने या शिक्षेच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी प्रबोधन काळातील ही मानवतावादी विचारसरणीने योग्य ती पार्श्वभूमी तयार केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. मग आता सर्वात महत्त्वाचं मला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक माहिती सांगायची आहे. आपल्याकडे प्राचीन काळापासून जगामध्ये जे प्रमुख धर्म आहेत त्या प्रमुख धर्मामध्ये हा ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिश्चन धर्म होता. या ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दोन पंथ त्या ठिकाणी असलेले दिसून येते. त्याच्यातलाच एक कॅथोलिक नावाचा पंथ म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख करतो. या ख्रिश्चन धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ जो आहे तो बायबल आहे. या ख्रिश्चन धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ कोणता आहे? बायबल. आणि बायबल हे प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर हे लहान लहान पुस्तिकांचे दोन संच आहे. पहिल्या पुस्तकाला जुना करार तर दुसऱ्या पुस्तकाला नवा करार असं त्या ठिकाणी संबोधलं जातं किंवा तसा प्रकारे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. आणि जुना करार जो आहे तो यहुदी लोकांचा, तर नवा करार जो आहे तो येशू ख्रिस्तांना मानणारे जे ख्रिस्ती धर्मीय आहेत त्या ख्रिस्ती धर्मांचा हा संबंधित असलेल्या पुस्तिकांचा संच म्हणून त्या ठिकाणी याचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारचे हे कॅथोलिक चर्च प्रबोधनपूर्व कालखंडामध्ये त्या ठिकाणी धर्माच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर लोकांच्या जीवनाचं नियंत्रण करणारी एक संस्था म्हणून या चर्चकडे किंवा कॅथोलिक चर्चकडे म्हणा किंवा धर्मगुरूंकडे त्या ठिकाणी पाहिलं जात होतं. आणि एक ह्याच्याही पलीकडे जात बायबल नावाचा हा जो ग्रंथ आहे तो ईश्वर प्रेरित म्हणजे ईश्वराने निर्माण केलेला ग्रंथ म्हणूनसुद्धा त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. मग हे धर्माचं नियंत्रण करणारी, धर्माच्या नियंत्रणाबरोबरच सर्वात महत्त्वाचं काय, तर धर्माचं नियंत्रण तर केलं जात होतं पण मानवाच्या जीवनामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकारसुद्धा या चर्चला असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतरचा मुद्दा जो विद्यार्थी मित्रांना आहे तो म्हणजे आधुनिक विज्ञान. आपल्याला जे मी सुरुवातीला तुम्हाला पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलं होतं की या पाठामध्ये आपल्याला कोणते मुद्दे पाहिजे आहेत, तर ते मुद्दे पाहत असतातील युरोपातील धर्मयुद्ध आणि या धर्मयुद्धाचे परिणाम हे तर आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेलाच आहे. त्याच्यानंतर युरोपातील प्रबोधन काळ, विज्ञानाचा विकास, वैज्ञानिक शोध याच्या संदर्भातले जे मुद्दे होते त्या मुद्द्यांना आता आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो आहे. आधुनिक विज्ञान या कालखंड आधुनिक विज्ञान या मुद्द्यावर बोलत असताना प्रत्यक्षात काय, तर प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर म्हणजे जे आपल्याला जीवनामध्ये अनुभव येतात, आपल्याला काय जे अनुभव येतात त्या अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिकच्या पद्धती आहेत, त्या वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे माणूस सत्याचं जे आकलन आहे ते सत्याचं आकलन करून घेऊ लागला. हाच आधुनिक विज्ञान युगाचा पाया म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. म्हणजे जे आपल्याला अनुभव आलेत आणि प्रत्यक्षात जी तत्त्वं आहेत त्या तत्त्वांचा त्या ठिकाणी पडताळा म्हणूया किंवा त्या पडताळा म्हणण्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष प्रयोग, प्रत्यक्ष त्याची तुलना, प्रत्यक्ष त्याचा कंपॅरिझन म्हणूया हे करून त्या ठिकाणी माणूस सत्याचं आकलन करून घेण्यास सुरुवात त्या ठिकाणी झालेली दिसून येते. आणि प्रबोधनाच्या कालखंडामध्ये गणित असेल, विज्ञान असेल, कला असेल यांचं जे शिक्षण होतं त्या शिक्षणाला अतिशय महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसून येतं. कारण की विज्ञानवादी विचारसरणी किंवा विज्ञानवादी दृष्टिकोन हा मानवाने प्रबोधन काळामध्ये स्वीकारलेला एक महत्त्वाचं तत्त्व म्हणून त्याच्याकडे त्या ठिकाणी बघता येईल. त्याच्यानंतर आधुनिक विज्ञान युगाच्या प्रारंभी म्हणजे ह्या विज्ञान युगाला सुरुवात होत असताना काही निसर्ग वैज्ञानिक त्या ठिकाणी होऊन गेले. निसर्ग वैज्ञानिक म्हणजे काय, निसर्गातील जी सत्य आहेत त्या सत्यांचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याची सत्यता शोधून काढणे अशा प्रकारचं त्या ठिकाणी आधुनिक विज्ञान युगाच्या प्रारंभी हे निसर्ग वैज्ञानिक त्या ठिकाणी होऊन गेलेले दिसून येतात. या निसर्ग वैज्ञानिकामध्ये जर उदाहरण सांगायचं असेल तर लिओनार्दो दा विंची
लिओनार्दो दा विंची या शास्त्रज्ञाचा निसर्गवैज्ञानिक शास्त्रज्ञाचा प्रामुख्याने त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. अशा प्रकारे प्रबोधन कालखंडामध्ये प्रबोधनाच्या काळामध्ये आधुनिक विज्ञानाचा पाया घातल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि ह्या आधुनिक विज्ञानाचा पाया घालत असताना मानस सत्याचं आकलन म्हणजे सत्य जे परिस्थिती आहे त्या सत्य परिस्थितीचं आकलन करून घेऊ लागला, स्वतःला ती परिस्थिती समजून घेऊ लागला असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे ज्या त्या पूर्वीच्या परंपरा असतील त्याच्यानंतर रूढी असतील या परंपरा रूढीवर तर विश्वास होताच होता नव्हता असं नाही, पण हे विश्वास ठेवत असताना त्या ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेऊन या सत्याचं जे सत्य आहे त्या सत्याचं आकलन करून घेण्यास मानवानं त्या ठिकाणी सुरुवात केली होती. आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाचं काय तर या प्रबोधन कालखंडामध्ये गणित असेल, विज्ञान असेल, कला असेल यांच्या शिक्षणाला महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय वैज्ञानिक आधुनिक शिक्षण पद्धत किंवा आधुनिक विचारसरणीचा त्या ठिकाणी स्वीकार मानवाने मोठ्या प्रमाणात केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रबोधनाच्या काळामध्ये कलेच्या शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि हे महत्त्व प्राप्त होत असताना प्रबोधन कालखंडामध्ये विज्ञानाचा जो प्रभाव होता तो विज्ञानाचा प्रभाव कलाक्षेत्रावर सुद्धा पडल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं किंवा त्या कलाक्षेत्रावर सुद्धा त्याचे परिणाम झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं किंवा विज्ञानाचा प्रभाव हा कलाक्षेत्रावर असल्याचंही त्या ठिकाणी दिसून येतं. मग आपल्याकडे एक असं म्हटलं जातं की किमया ही ईश्वराची किमया ही ईश्वराची जादू आहे असं म्हटलं जातं. मग किमया या नावानं ओळखलं जाणारं जे शास्त्रातील गूढवाद आहे तो गूढवाद कमी होत गेला. गूढवाद कमी होत गेला म्हणजे काय झालं तर किमया जी किमया आहे त्या किमयाचं वैज्ञानिक तत्वांवर किंवा वैज्ञानिक पायांवर त्याची उभारणी होऊन त्याचं रूपांतर जे आहे ते रसायनशास्त्र या शाखेमध्ये झालं. म्हणजे अगदी आपल्याकडे ऑक्सिजन O2 आपल्याला त्याला O2 ही संज्ञा त्या ठिकाणी आहे. मग हा ऑक्सिजन ऑक्सिजन हवेमध्ये असतो किंवा वातावरणामध्ये असतो, अदृश्य स्वरूपात असलेलं ते मूलद्रव्य आहे किंवा रासायनिक संयुग आहे. तर ह्या ऑक्सिजनचं जे आहे ते ऑक्सिजनच्या संदर्भातला जो गूढवाद म्हणा किंवा एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे त्या वैज्ञानिक पायावर त्याची उभारणी होऊन त्याचं रूपांतर रसायनशास्त्र या शाखेमध्ये झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर रसायनशास्त्रातील जी प्रगती झाली प्रबोधन काळामध्ये रसायनशास्त्रातील जी प्रगती झाली त्या प्रगतीमुळे खनिजांचे स्रोत असतील खनिजांचे काय स्रोत असतील किंवा मूलद्रव्य असतील यांच्या ज्ञानामध्ये मानवाच्या ज्ञानामध्ये याची मोठी भर पडल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं किंवा मानवाला हे आकलन त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. खनिजाचे स्रोत असतील मूलद्रव्य असतील आत्ता मी ऑक्सिजनचा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी केला होता. मग हे प्रगती झाल्यामुळे हे सहज शक्य होऊ शकलं किंवा हे साध्य होऊ शकलं असंच त्या ठिकाणी म्हणता येईल किंवा तसं म्हणता येईल. आणखी एक सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की मनुष्याच्या शरीर रचनेची जी वैशिष्ट्य आहे मनुष्याच्या शरीर रचनेची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य दर्शविणारे आकृती चित्रित करणंसुद्धा त्या ठिकाणी या कलेमुळं अतिशय सहज साध्य किंवा सोपं होत गेल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय तर मानवाचं शरीर रचनेची वैशिष्ट्य तर दर्शवली गेली त्याची आकृती चित्रित करणं सहज शक्य झालंच झालं, पण हे करत असताना सर्वात महत्त्वाचं काय मानवाला जे कलेचं ज्ञान प्राप्त झालं होतं त्या ज्ञानाचा उपयोग तैलरंगामध्ये रंगवलेले जे फलक होते ते फलक तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी आपल्याकडे बघा तैलरंगातील जे चित्र आहेत त्या तैलरंगातील चित्रांना एक अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं दिसून येतं. म्हणजे कलेच्या क्षेत्रातील ही त्या कलाकाराची प्रगती म्हणा किंवा त्या चित्रकाराची प्रगती म्हणून त्या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करतो. आणि हे करत असताना एक सर्वात महत्त्वाचं वैज्ञानिक पद्धतीने केलेली जी निसर्ग निरीक्षणं आहेत वैज्ञानिक पद्धतीने केलेली जी निसर्ग निरीक्षणं आहेत त्या निसर्ग निरीक्षणामुळे निसर्गाचं सूक्ष्म चित्रण करणं व वैज्ञानिक पद्धतीच्या निरीक्षणातून
वा वैज्ञानिक पद्धतीच्या निरीक्षणातून मनुष्याच्या शरीर रचनेचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या आकृती चित्रित करणं त्या ठिकाणी सोपे झालेलं दिसून येतं. या संदर्भामध्ये ज्यांचं कार्य अनन्यसाधारण आहे किंवा असाधारण आहे असे ते कलाकार म्हणजेच त्या ठिकाणी लिओनार्दो दा विंची आणि मायकेल अँजेलो यांचं या क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण योगदान असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं किंवा त्यांचं अनन्य असं महत्त्व असल्याचंही त्या ठिकाणी आपल्याला अभिप्रेतीत आहे किंवा त्या ठिकाणी त्याची माहिती आपल्याला असलेली दिसून येते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांना आणखी एक महत्त्वाचं मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. हे सांगत असताना यांचं कार्य तर महत्त्वाचं आहेच आहे पण यांच्या कार्यामुळे निसर्ग चित्र म्हणा किंवा नैसर्गिक चित्रांची ओळख मानवाला त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं किंवा ती ओळख मानवाला असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी आहे. मग विज्ञानाचा विकास, विज्ञानाचा काय विकास, हा विज्ञानाचा विकास पाहत असताना एक सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो युरोप खंडामध्ये 17व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये काय 17व्या शतकामध्ये निसर्गाचा अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ होते त्या शास्त्रज्ञांनी हा आधुनिक विज्ञानाचा पाया त्या ठिकाणी घातला. आणि हा आधुनिक विज्ञानाचा पाया घालत असताना एक सर्वात महत्त्वाचं काय प्रत्यक्ष प्रयोग जे आहेत त्या प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना म्हणजे प्रत्यक्ष प्रयोग केल्यानंतर त्याच्यातून जे वैज्ञानिक सिद्धांत तयार झाले त्या वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातील महत्त्व आहे असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल किंवा या प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे हे वैज्ञानिक सिद्धांत जे आहेत ते सिद्ध करणं अतिशय त्या ठिकाणी शास्त्रज्ञांना सोपं गेलं किंवा त्यांनी सहज साध्य त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर 9व्याने शोधून काढलेली जी वैज्ञानिक नियम होते त्या वैज्ञानिक नियमांना सूत्रबद्ध करण्याचं कामसुद्धा या शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात काय वैज्ञानिक शोध लावले, वैज्ञानिक शोध लावून तेवढ्यावरच शास्त्रज्ञ थांबले नाहीत तर या सिद्धांताची त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून ते सिद्ध तर केलेच केले पण हे सिद्ध करत असताना ते 9व्यानं शोधून काढलेले जे नियम आहेत ते नियम सूत्रबद्ध करण्याचं कामसुद्धा या शास्त्रज्ञांनी केलं. आणि हे करत असताना याच्यातून नवीन वैज्ञानिक परिभाषा तयार करण्याचं कार्यसुद्धा या शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात केल्याचं दिसून त्या ठिकाणी येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांना एक सर्वात महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगावं लागेल प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे त्यांनी त्या ठिकाणी वैज्ञानिक सिद्धांतांना महत्त्व तर दिलं पण हे वैज्ञानिक सिद्धांतांना महत्त्व देत असताना ते सिद्ध करणं, ते सिद्ध करण्याबरोबरच 9व्यानं शोधून काढलेले जे नियम आहेत ते नियम सूत्रबद्ध करणं, त्याची वैज्ञानिक परिभाषा तयार करणं याच्यावर शास्त्रज्ञांनी भर दिल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नामुळेच आधुनिक विज्ञान जे होतं ते आधुनिक विज्ञान प्रगत होत गेल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं किंवा त्यांच्या प्रयत्नामुळेच आधुनिक विज्ञान प्रगत झालं असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. मग हे वैज्ञानिक म्हणा किंवा हे शास्त्रज्ञ जे कार्य करत होते त्यांच्या कार्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी तत्कालीन कालखंडामध्ये युरोपामध्ये काही वैज्ञानिक संस्था स्थापन झाल्या, काही काय वैज्ञानिक संस्था त्या ठिकाणी स्थापन झाल्या किंवा त्यासाठी काही वैज्ञानिक संस्थांची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. आणि ह्या वैज्ञानिक संस्थांची स्थापना करून विज्ञानातील संशोधन असेल, विज्ञानातील संशोधनाला प्रोत्साहन तर तिथंच दिलं पण संशोधनाला प्रोत्साहन देत असताना इंग्लंड असेल, फ्रान्स असेल या देशातील जे शास्त्रज्ञ होते, वैज्ञानिक होते, त्या वैज्ञानिकांचे जे लेख होते संशोधनपर लेख त्या ठिकाणी म्हणावं किंवा त्यांनी सादर केलेले रिसर्च पेपर संशोधन पत्रिका असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा त्यांचं संशोधन जो अहवाल होता ते अहवाल त्या ठिकाणी प्रसिद्ध करणे, प्रकाशित करणे, त्याच्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या काही शंका असतील, समाधान असतील त्यांचं निरसन करणे, अशा प्रकारचं वैचारिक देवाणघेवाण करण्याची कामं या वैज्ञानिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि हे करत असताना पत्रव्यवहार तर केला, पत्रव्यवहार सर्वसामान्य लोकांशी त्यांनी केलाच, म्हणजे या संस्था वैज्ञानिक लोकांच्या
वैज्ञानिकांचं जे संशोधन होतं त्या वैज्ञानिकांच्या संशोधनाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्याचं कार्य या संस्थांनी मोठ्या प्रमाणात केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. मग याच्यातील पहिली जी संस्था आहे त्या संस्थेचा मी उल्लेख या ठिकाणी प्रामुख्याने करेल. ती संस्था म्हणजे रोममधील अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड. अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड नावाची ही संस्था होती. लिक्सियन अकॅडमी या नावाने सुद्धा ही संस्था त्या ठिकाणी ओळखली जात होती. ही संस्था त्या शास्त्रज्ञांचं संशोधन असेल, संशोधनाला प्रोत्साहन असेल, त्यांचा संशोधन पत्रिका असतील किंवा त्यांच्या संशोधनाला प्रसिद्धी तर त्यातच होतं, पण सर्वसामान्य लोकांच्या ज्या शंका होत्या त्या शंकांचं निरसन करण्याचं, समाधान करण्याचं काम त्या ठिकाणी करत होतं. म्हणजे थोडक्यात काय, वैचारिक देवाणघेवाण करण्यामध्ये ही संस्था कार्यरत होती असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्याच्यानंतर फ्लोरेन्स मधील अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट नावाची ही संस्था त्या ठिकाणी आपणाला तिचा उल्लेख करावा लागेल. त्याच्यानंतर इंग्लंडमधील लंडनमधील रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज, म्हणजे जे नैसर्गिक ज्ञान आहे त्या नैसर्गिक ज्ञानाचं इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ही संस्था त्या ठिकाणी कार्यरत असल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर फ्रान्समधील त्या ठिकाणी फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस नावाची ही संस्था त्या ठिकाणी कार्यरत होती. अशा प्रकारच्या ह्या वैज्ञानिक संस्था मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्यरत असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं, किंवा ह्या संस्था वैज्ञानिक क्षेत्रातील कार्यामध्ये अग्रेसर असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. ह्या संस्था शास्त्रज्ञांचे लेख तर प्रकाशित करत होतात, मगाच उल्लेख केला आहे, त्याच्यावर नियतकालिके चालवणे, पत्रव्यवहार, शंका समाधान, वैचारिक देवाणघेवाण यासाठी काम करत असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. हा जो वैज्ञानिक संस्था आपण आता त्याच्याविषयीची जी माहिती पाहिली याच्यासाठी आपल्याला एक प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आपल्याकडे प्रश्न एक संकल्पना चित्र पूर्ण करा म्हणून नावाचा प्रश्न आहे. त्या संकल्पना चित्र पूर्ण करामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तेथे देशांची, चार देशांची नावं दिली जातील. मग त्या संस्था कोणत्या, त्या देशातली ती संस्था कोणती हे त्या ठिकाणी आपल्याला त्याचं संकल्पना चित्र ते लिहून पूर्ण करावं लागेल. किंवा संस्थांची नावं दिली जातील, वैज्ञानिक संस्थांची नावं दिली जातील आणि त्या कोणत्या देशामध्ये आहे हे ओळखण्यास किंवा ते पूर्ण करण्यास आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या प्रबोधन कालखंडामध्ये जे वैज्ञानिक शोध लागले त्या वैज्ञानिक शोधांविषयीची माहिती आपणाला त्या ठिकाणी पाहिजे आहे. ह्या वैज्ञानिक शोधांविषयी बोलत असताना सर्वात महत्त्वाचं काय, तर विविध क्षेत्रामधील हे जे वैज्ञानिक शोध आहेत या वैज्ञानिक शोधांचा उपयोग मानवाला असेल, त्याचबरोबर शास्त्रज्ञ असतील, त्याच्यानंतर दर्यावर्दी असतील, खलाशी असतील, व्यापारी असतील, लष्कर असेल यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. मग पहिला जो शोध आहे तो होकायंत्राचा शोध. होकायंत्र हे दिशादर्शक म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणलं जातं. सागरामध्ये प्रवास करत असताना, जलप्रवास करताना या शोध होकायंत्राचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपयोग होतो. त्याच्यानंतर दुर्बीण, या दुर्बिणीचा उपयोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्यावर्दी खलाशी असतील यांना त्या ठिकाणी होताना दिसून येतो. तिसरं जे आहे ते सूक्ष्मदर्शक यंत्र, याचा उपयोग शास्त्रज्ञ असतील किंवा वैज्ञानिक असतील यांना तर उपयोग होतच होतो, पण त्या ठिकाणी आपल्याकडे जे डॉक्टर आहेत, डॉक्टरांबरोबर त्या ठिकाणी प्रयोगशाळा तज्ज्ञ किंवा प्रयोगशाळेमध्ये काम करणारी जी व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनासुद्धा याचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपयोग होत असल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर तापमापक यंत्र, हे टेम्परेचर मोजण्यासाठी किंवा तापमान मोजण्यासाठीसुद्धा याचा उपयोग त्या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर भारमापक यंत्र, याचाही उल्लेख त्या ठिकाणी आहे, किंवा ते भारमापक यंत्र म्हणूनसुद्धा आपण त्याच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्याच्यानंतर रॉबर्ट बॉईल यांनी वायूचं घनफळ आणि त्यावरील दाबाचं व्यस्त प्रमाण जे आहे ते सतत बदलत राहतं हे शोधून काढण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन
या वायुसंदर्भात संशोधन या प्रबोधन काळामध्ये सुरू झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर भौतिकशास्त्रामध्ये उष्णता ध्वनी यांचा अभ्यासाला त्या ठिकाणी या प्रबोधन काळामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आलं किंवा त्याचं महत्त्व प्राप्त झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि सर्वात शेवटी सरतेशेवटी प्राणीशास्त्रामध्ये प्राण्याची वर्गवारी कोणत्या गटातील प्राणी आहे सस्तन प्राणी वगैरे हे त्याच्यातले प्रकार आहेत ते एक थोडक्यात मी त्याचा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी करतो आहे. ह्या प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवारी करण्याचं कामसुद्धा या वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी केलं. अशा प्रकारचे हे विविध क्षेत्रातील जे वैज्ञानिक शोध आहेत या वैज्ञानिक शोधांचा उपयोग वैज्ञानिक असतील शास्त्रज्ञ असतील दर्यावरती असतील खलाशी असतील यांना तर झालाच झाला, पण त्याच्याही पलीकडे जाऊन सर्वात महत्त्वाचं काय जी सर्वसामान्य लोक होते त्या सर्वसामान्य लोकांनासुद्धा हे लागलेले वैज्ञानिक शोध अत्यंत उपयोगी ठरल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आजच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो इथेच थांबूया. आज आपण जी माहिती पाहिली आहे त्या माहितीचा एकदा परत मी उल्लेख त्या ठिकाणी करतो आहे. कॅथोलिक चर्च जी फक्त धार्मिक संस्थाच नव्हती तर लोकांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करणारीसुद्धा एक संस्था म्हणून त्या ठिकाणी आपण तिचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे. विज्ञानाचा विकास विज्ञानाचा विकासाच्या पूर्वी त्या ठिकाणी आधुनिक विज्ञान आधुनिक विज्ञानाचा पाया कसा घातला गेला त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाबरोबरच कलेला कसं महत्त्व प्राप्त झालं त्याच्यानंतर विज्ञानाचा विकास असेल त्याच्यानंतर विज्ञाना वैज्ञानिक संस्था असतील त्याच्यानंतर वैज्ञानिक संस्थानंतर विविध क्षेत्रामध्ये लागलेले वैज्ञानिक शोध असतील याची माहिती आपण या प्रकरण या तासाला बघितलेली आहे. आज येथेच सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पण जाता जाता एक तुम्हाला आव्हान विद्यार्थी मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याच्यानंतर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता शेवटी एकच सांगेल की तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते नक्कीच अभिप्राय द्यायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.